आठपाट नगर होतं, आठपाट नव्हतं, अहमदनगर होतं। तिथे होते डोळ्यांचे दोन डॉक्टर, म्हणजे अजूनही आहेत। त्यांचं काम आहे खूप थोर, त्यांचं काम आहे खूप थोर, पण त्यांना लागून राहिलंय घोर। मनोचक्षुतून त्यांनी पाहिलं पुढे पुढे पुढे, म्हणे चला वाजवू सांस्कृतिक चौघडे। बालकांना उभारून दिलं कांक्रिया करंडकचं व्यासपीठ। पोर आले, नाचले, बागडले, कुणी झालं हत्ती, कुणी झालं वाघ, कुणी झालं सिंह, कुणी झालं परी, कुणी झालं राक्षस भूत, कुणी झालं राजा, कुणी झालं राणी। गाऊ लागली सुंदर सुंदर गाणी, गाऊ लागली सुंदर सुंदर गाणी। दोघे डॉक्टर होते हुशार, हुशार होते दोघे डॉक्टर्स। समोर घडायला लागले त्यांच्या ऍक्टर्स आणि कॅरेक्टर्स। नमस्कार मित्रांनो, मी धनंजय सरदेशपांडे। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीत कांक्रिया करंडकांचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे। बालरंगभूमीला एक सक्षम करण्याचं काम त्यांनी केलं, कारण आज बालरंगभूमीवर अनेक अनेक कलावंत तिथे घडत आहेत। म्हणजे प्रॉपर नगरचाच विचार केला तर स्वप्नील मुनोत असेल, पुष्कर तांबोळी असेल, चैतन्य सरदेशपांडे असेल, सुजय वाघमारे असेल, सक्षम कुलकर्णी असेल, वी लोकूर असेल, असे अनेक अनेक ॲक्टर्स आणि कॅरेक्टर्स इथे तयार होत आहेत। हीच खरी ओळख आहे। आणि याच्याही पलीकडे जाऊन खूप सुजान प्रेक्षक तयार करण्याचं काम कांक्रिया करंडकांनी केलेलं आहे। हे त्यांचं 25वं वर्ष आहे। मी त्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी पुण्याच्या बालरंजन केंद्राची संस्थापक संचालिका आहे आणि पुणे महानगरपालिकेतली नगरसेविका पण आहे। अहमदनगरच्या कांकरिया करंडक एकांकिका स्पर्धाचं, बाल एकांकिका स्पर्धांचं हे 25वं वर्ष आहे आणि त्यानिमित्त आमच्या बालरंजन केंद्रातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। कारण आम्ही या स्पर्धेचा भाग राहिलेलो आहे। जवळजवळ 15 वर्ष बालरंजन केंद्रांनी याच्यात सहभाग नोंदवला। 2001-2002 आम्ही जंगलात हरवलोसाठी आम्हाला एक करंडक मिळाला, कांकरिया करंडक मिळाला। 2002-2003 एक घर 21व्या शतकातले ह्या नाटकासाठी आम्ही करंडक पटकावला आणि मग 12-13 पुन्हा उडी उडी रे पतंग ह्या आमच्या बालरंजन केंद्राच्या नाटकांनी करंडक पटकावला। ह्याच्याखेरीज अनेक वेळा तिसरं बक्षीस, लेखनासाठीचं बक्षीस, उत्तेजनार्थ बक्षीस, अशी अनेक बक्षिसं आमच्या केंद्रांनी पटकावली। मुलांमधल्या नाट्यगुणांचा विकास होण्यासाठी ह्या एकांकिका स्पर्धा खूप उपयुक्त आहेत। राज्य पातळीवर होणाऱ्या या एकांकिका स्पर्धांना कायमच चांगला प्रतिसाद लाभतो आणि अनेक मुलांना यातून व्यासपीठ मिळालेलं आहे। त्यामुळे या सर्व आयोजकांचं मी अभिनंदन करते आणि माझ्यातर्फे पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। नमस्कार, मी संपदा कुलकर्णी, अंबाजोगाई। अंबाजोगाईत मी नाट्यशास्त्र विभाग म्हणून कार्यरत आहे। गेल्या 25 वर्षांपासून कांक्रिया करंडक हे नाव मी गाजताना ऐकत असते। आज या स्पर्धेला 25 वर्ष झाली ही खरंचच आनंदाची गोष्ट आहे। सातत्याने केलेला हा उपक्रम म्हणजे आपण प्रभूशी नातंच जोडलेलं आहे। आपण तयार केलेले बालरंगकर्मी आज व्यावसायिक रंगभूमीवरती आपलं नाव कमावत आहेत आणि निश्चितच पुढेसुद्धा कमावतील। एका अर्थाने कांक्रिया करंडक हा व्यावसायिक रंगभूमीला जोडणारा अतिशय प्रतिभावंत पूल आहे असंच मी म्हणेन। कांक्रिया करंडकच्या निमित्ताने 2 वेळा मला परीक्षणाची संधी दिलीत आणि आपला पारिवारिक सदस्य केलं याचा मला नेहमीच आनंद आणि अभिमान वाटतो।
कांक्रिया करंडकला यावर्षी जशी 25 वर्ष पूर्ण झाली तशी आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाची रौप्य महोत्सवी वर्ष होवोत अशी मी नटराजाला आणि निसर्गाला प्रार्थना करते. संपूर्ण संयोजन समिती आणि या स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी राबणाऱ्या सगळ्या पार्श्वरंगकर्मींना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आणखी एकदा नटराजाला प्रार्थना करते की कांक्रिया करंडकची पताका ही संपूर्ण देशात आणि देशाबाहेर गाजो आणि वाजोसुद्धा. मनपूर्वक धन्यवाद आणि मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी अमोल सूर्यकांत खोले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा. प्रथमतः कांक्रिया करंडकच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. कांक्रिया करंडकमधून असंख्य कलाकार घडलेत आणि इथून पुढे घडत देखील राहणार आहेत. आम्हाला याचा आनंद आहे की आम्ही सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचे सांघिक पारितोषिक आणि द्वितीय क्रमांकाची 2 सांघिक पारितोषिके आम्ही पटकावली. त्याचबरोबर मला दिग्दर्शनाची सलग 3 प्रथम क्रमांकाची पारितोषिके आणि द्वितीय क्रमांकाची 2 पारितोषिके मिळाली. आमच्या संस्थेतून असंख्य कलाकार घडले आणि घडत देखील आहेत. त्याचबरोबर आमच्या संस्थेतले कलाकार आज कांक्रिया करंडकमुळेच मोठे झाले. आज ते चित्रपट क्षेत्रात त्यांचं नाव, नाट्यक्षेत्रात त्यांचं नाव हे मोठं करत आहेत. आमच्यातलाच आमचा मित्र स्वप्नील मुणोत, पुष्कर तांबोळी, अमित रेखी हे चित्रपट क्षेत्रात आणि मालिकांमध्ये झळकत आहेत. त्याचा मनोस्वी खूप आनंद होत आहे. कांक्रिया करंडकनी असंख्य कलाकार घडवले आहेत आणि पुढील काळात देखील घडवतील असा विश्वास मला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रकाश पारखी, अखिल भारतीय नाट्य परिषद संलग्न बालरंगभूमी परिषदेचा मी अध्यक्ष आहे, तसंच संस्थापक आणि प्रमुख विश्वस्त नाट्य संस्कार कला अकादमी. व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून मी गेले 43 वर्ष हे काम करतो आहे. आणि या प्रवासामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्पर्धा. कांक्रिया करंडक या स्पर्धेचा 2000 साली, म्हणजे स्पर्धेचं 3rd वर्ष होतं, मी परीक्षक होतो आणि पाहता पाहता या स्पर्धेला 25 वर्ष पूर्ण झाली आहे. रौप्य महोत्सवी वर्ष हे साजरं करतायत त्याबद्दल डॉक्टर प्रकाश कांक्रिया आणि सुधाताई कांक्रिया यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आहे. या चळवळीमध्ये बालरंगभूमीच्या या चळवळीमध्ये मी 50 वर्ष मला पूर्ण होत आहेत आणि यामध्ये कांक्रिया करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून बालकलाकारांना जे व्यासपीठ निर्माण केलं जात आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. फार मोठं योगदान कांक्रिया करंडक स्पर्धेनं बालरंगभूमीला दिलं आहे असं मला वाटतं आहे, कारण अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळून दिलेलं आहे. अगदी आमच्याच संस्थेच्या बाबतीत जर म्हटलं तर 2001 सालापासून आम्ही सातत्याने या स्पर्धेत भाग घेतो आहे आणि आमचे अनेक बालकलाकार, अगदी नावच जर सांगायची झाली तर प्रियांका बर्वेसारखी गायिका, तिची परफॉर्मर आहे चांगल्यापैकी, तिला या स्पर्धेत बक्षीस मिळाल्याचं मला आठवत आहे. तसंच दिग्पाल लांजेकर, की जो आजचा आघाडीचा चित्रपट निर्माता आहे मराठी चित्रपटांचा, तसंच सूरज पारसनीस, की जो दिग्दर्शकही आहे अभिनेता पण आहे, ओंकार गोखले जो अभिनेता आहे आणि चांगला लेखक आहे, मालिका वगैरे लिहितो, तसंच चिन्मय पटवर्धन हा आत्ता आघाडीचा लोकप्रिय कलाकारसुद्धा आमच्या संस्थेमध्ये असताना या कांक्रिया करंडक स्पर्धेच्या व्यासपीठावरती आलेला होता. तेव्हा अशा अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या स्पर्धेने केलेलं आहे. त्यामुळे कांक्रिया करंडक या महाराष्ट्रातल्या एकमेव स्पर्धा आहेत की ज्या रौप्य महोत्सव वर्ष साजरं करतायत. 25 वर्ष सातत्यानं अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणं हे सोपं काम नाही, अतिशय अवघड असं काम हे दोघंही जण डॉक्टर करतायत या स्पर्धेला. तसंच या दोघांनाही मी हार्दिक शुभेच्छा देतो.
माधुरी दातार। कांकरिया करंडक स्पर्धेचं हे 25वं वर्ष आहे हे कळल्यानंतर आश्चर्याचा सुखद धक्का बसला। अहो, एखादी चळवळ सुरू करणं आणि ती सातत्यानं टिकवणं ही फार अवघड गोष्ट आहे। आणि सुधाताईंनी, त्यांच्या परिवारांनी, त्यांच्या सहकार्यांनी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे। त्यांचं खूप खूप अभिनंदन। खरं तर शालेय शिक्षणातच नाटक हा विषय असावा अशी चर्चा खूप दिवसापासून सुरू आहे, पण सुधाताईंना ही गोष्ट 24 वर्षापूर्वी समजली आणि त्यांनी अनेक पिढ्यांना नाट्य संस्कार दिला आणि त्यातून अनेक कलावंत घडले ही एक खूप मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे। तर त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन। त्यांनी त्यांच्या स्पर्धेचा दर्जा हा टिकून ठेवलेला आहे सातत्याने आणि तो वाढवलेला आहे। मी जेव्हा नगरला परीक्षक म्हणून गेले होते तेव्हा जवळून मी ह्याचा अनुभव घेतला। तेव्हा सुधाताई, तुम्ही, तुमचा परिवार आणि तुमचे कुटुंबीय ह्या सगळ्यांना रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा। जानेवारी 2003 नवीन वर्षाचे वर्षाभिनंदन आणि शुभेच्छा नेहमीसाठीच। नमस्कार, मी चैतन्य सरदेश पांडे। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक स्पर्धा येते ना जी आपलं पूर्ण आयुष्यच बदलून टाकते। माझ्या आयुष्यात आलेली ती स्पर्धा म्हणजे अहमदनगर इथली कांक्रिया करंडक बाल एकांकिका स्पर्धा। आणि माझं आयुष्य या स्पर्धेमुळे का बदललं मी तुम्हाला सांगतो। मी 3 वर्ष या स्पर्धेत सहभागी होत होतो। मी एक स्पर्धक म्हणून इथे बालनाट्य सादर करत होतो आणि इथे मिळणारा प्रेक्षक वर्ग ही एक अमूल्य देणगी आहे। इथे जे प्रेम मिळतं, जो रसिक वर्ग मिळतो, तो तुम्हाला आयुष्यभर प्रोत्साहन आणि प्रेम देत राहतो आणि ही एक खूप मोठी बाब आहे। तर आपल्या सगळ्यांची ही लाडकी स्पर्धा आता 25वीत पदार्पण करते, तिचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि मी इथल्या सगळ्या आयोजकांचं खूप खूप मनापासून कौतुक करू इच्छितो की तुम्ही गेली 25 वर्ष सातत्यानं ही स्पर्धा भरवता, ही एक अत्यंत कौतुकास्पद बाब आहे। मी आयुष्यभर तुमचं शतशः ऋणी राहील, कारण या स्पर्धेने मला जे दिलंय, आज मी जे काही छोटं मोठं कार्य या क्षेत्रात करतोय, त्याचं मी खूप श्रेय कांक्रिया करंडक बाल एकांकिका स्पर्धेला देतो। ही स्पर्धा आता 25वीत आहे। या स्पर्धेने तिची 100ही गाठावी, प्रेक्षकांना आतोनात प्रेम द्यावं आणि या स्पर्धेतून अनेक बाल कलाकार घडत राहावेत, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल। धन्यवाद। मी मोहिनीराज घटने। अंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाग्भयम आहार्य चंद्र तारादी त्वं नमः सात्विकम शिवम ही कलाकारांचं नट, जे नट आहेत, जे रंगकर्मी आहेत, त्यांच्यासाठी त्यांचा ईश्वर असलेल्या नटराजाची ही प्रार्थना आहे। आणि ही प्रार्थना ज्यांच्या मनामध्ये बालवयापासूनच रुजलेली असते असे कलाकार निश्चितपणे मोठे होऊन खूप नामवंत आणि गुणवंत कलाकार होतात, यात काहीच वाद नाही। थोडक्यात काय, लहानपणी आपण वेल लावतो, आपण वर्षानुवर्ष हे ऐकतो आहे, किंवा आपण एखादी वेल लावली, झाड लावलं, तर ते कोवळं असतानाच त्याला जसा आकार देऊ तसं ते पुढे जाऊन वाढतं। अगदी हीच पद्धतसुद्धा कलाक्षेत्रामध्ये लागू पडते। मुलं लहान असताना त्यांच्यावर आपण जे संस्कार करतो किंवा त्यांची आवड, त्यांचा कल नेमका कुठे आहे हे पाहून त्यांना प्रोत्साहन देतो आणि मग पुढे जाऊन ते आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करतात। हे सांगण्याची पार्श्वभूमी अशी की अहमदनगर शहरामध्ये मान कन्हैया ट्रस्ट आणि मराठवाडा मित्रमंडळ ट्रस्ट या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गेले 25 वर्ष बालनाट्य स्पर्धा अविरतपणे अखंडपणे आयोजित केली जाते। ह्या स्पर्धेचा पहिल्या वर्षीपासून तर आत्ताच्या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत मी साक्षीदार आहे। नगरचे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया आणि
डॉक्टर सुधा कांकरिया या दोघांच्याही पुढाकारानं 25 वर्षापूर्वी सुरू झालेली ही स्पर्धा आजही अविरतपणे चालू आहे. करोना काळामध्ये 2 वर्ष ऑनलाईन स्पर्धा झाल्या पण स्पर्धेत खंड पडू दिला नाही. लहान मुलांच्या मनामध्ये आपल्या अंगातली कला बाहेर यावी, ती खूप लोकांनी पाहावी, आपलं कौतुक व्हावं ही स्वाभाविक इच्छा असते. लहान मुलं निरागस असतात, त्यांना स्पर्धेत किती बक्षीस मिळालं, काय झालं काय नाही याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. फक्त त्यांना आपण लोकांसमोर वावरलो आणि लोकांनी आपली वाहवा केली ही बालसुलभ मनाला दिलासा देणारी आणि छान असा आनंद देणारी गोष्ट असते. आणि ही हे या स्पर्धेच्या निमित्ताने गेली 25 वर्ष नगरमधनं अख्ख्या महाराष्ट्रातून येणाऱ्या बालकांच्या बाबतीत घडतं आहे. आपण जसं म्हणतो ना की बाबा मुलं म्हणजे देवाघरची फुलं, याच्यामध्ये काहीच गैर नाही, ही म्हण अत्यंत संयुक्तिक आणि उत्तम अशीच आहे. त्यात मी थोडीशी सुधारणा अशी करतो की ही मुलं जी म्हणजे फुलं आहेत त्यातली काही फुलं जी सुगंधित होतात पुढे जाऊन, त्यांचा सुगंध पसरवण्यासाठी, त्यांच्या कलेचा सुगंध पसरवण्यासाठी मदत करणारी किंवा प्रोत्साहित करणारी अशी ही स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या स्पर्धेतनंच बालकलाकार म्हणून काम केलेले अनेक कलावंत पुढे महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे चांगले नावाजलेले कलावंत झाले. तर यावर्षीच्या ह्या स्पर्धेला माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण घटने परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हो, या कांक्रिया करंडक मधीलच एक कलाकार माझ्या आयुष्यातला बराच वर्ष मी कांक्रिया करंडक या स्पर्धेत सहभागी झालो. मला आठवतं त्याप्रमाणे साधारण 6वीपासून मी कांक्रिया करंडक करायला लागलो. दरवर्षी अमोल दादा, रितेश दादा वेगवेगळ्या स्क्रिप्ट एकांकिका घेऊन आम्हा सगळ्या पोरांना एकत्र घेऊन नाटक बसवायचे, एकांकिका बसवायचे. हरवलेले आई बाबा, पुनर्युद्ध, आभास अशा अनेक एकांकिका आम्ही कांक्रिया करंडकच्या रंगमंचावर सादर केल्या. मी कांक्रिया करंडक या स्पर्धेला माझ्या रंगमंचावरील आयुष्याची सुरुवात मानतो. कारण खरंच कांक्रिया करंडक मध्ये सहभागी होत गेल्यावर मी माझ्या अनेक एकांकिकांमध्ये, नाटकांमध्ये काम करत गेलो. आजही कांक्रिया करंडक म्हणलं की आठवतो तो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना. नोव्हेंबर मध्ये लगबग चालू व्हायची सगळ्यांची, सगळे सहकलाकार, सगळे ग्रुप मेंबर्स एकमेकांना फोन करायला सुरुवात करायचे, भेटायला सुरुवात करायचे की अरे यावेळेला कांक्रिया करंडक मध्ये काय करायचंय. आमचा अमोल दादा, रितेश दादा एक नवीन नाटक, एक नवीन संहिता घेऊन यायचे आणि त्याच नाटकामध्ये आम्ही सगळे सहकलाकार मिळून काम करायचो. रोज शाळेत जायचं, शाळेतून लगबगीने घरी यायचं, कात तालमीला जायचंय, नाटक करायला जायचंय. कांक्रिया करंडक यावर्षी जिंकायचं आहे. खरंच कांक्रिया करंडक या स्पर्धेने आमच्यातला माणूस पण घडवला आणि आमच्यातला कलाकार पण घडवला. स्वतः या स्पर्धेत, या रंगमंचावर अभिनय, लेखन, दिग्दर्शन, तंत्र अशा अनेक बाजूंनी समृद्ध झालो. कारण साथ होती इथल्या लोकांची. अनेक दिग्गज नगरमधले, अनेक दिग्दर्शक, अनेक वेगवेगळ्या लोक क्षेत्रातले नाटक, नृत्य यातले एक्सपर्ट या करंडक मध्ये येतात, त्यांच्या कला सादर करतात. अनेक गोष्टी स्वतः डायरेक्ट जरी शिकता नाही आल्या तरी समोरच्या परफॉर्म करत असताना त्या अनुभवायला मिळाले. या स्पर्धेतून अनेक कलाकार या रंगभूमीला, या सिने क्षेत्राला, आपल्या कलासृष्टीला दिलेत. मला खूप आनंद होतोय की कांक्रिया करंडकला या वर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 500 अधिक संघ, 8000 अधिक कलाकार या स्पर्धेत सहभागी होऊन गेले आणि त्या 8000 कलाकारांमधला मीही एक कलाकार आहे याचा अत्यानंद मला होतोय. कारण माझ्या आयुष्यातल्या रंगमंचाची सुरुवात
याच कांक्रिया करंडक मध्ये झाली. कांक्रिया करंडक मध्ये एकांकिका परफॉर्म केल्यानंतर 2-3 दिवस जो काय नाटकामधला अनुभव असायचा, दुसरी नाटकं बघायला मिळणं, पुण्यातली मुलं कशी सादर करतात, औरंगाबादची मुलं कशी सादर करतात, मुंबई, पुणे, औरंगाबाद, संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं कशी येतात, कशी सादर करतात, कशा पद्धतीने ते तंत्र वापरतात, आजचे विषय काय, आजच्या मुलांचे प्रॉब्लेम काय, अशा अनेक गोष्टींचा उलगडा कांक्रिया करंडक मध्ये होत गेला. आजही मला कांक्रिया करंडकचा बक्षीस समारंभ आठवतो. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात जो बक्षीस समारंभ मी अनुभवला ना, तोच बक्षीस समारंभ मी कांक्रिया करंडक मध्ये कधी काळी अनुभवायचो. कारण कांक्रिया करंडक मध्ये आमचे भोपे काका कायम एकच आरोळी द्यायचे, अरे भाऊ तू कुठं, भाऊ तू कुठं, आणि आम्ही सगळे खाली बसून ओरडायचो, भाऊ मी इथं, भाऊ मी इथं. आज भोपे काका आमच्यात नाहीयेत, पण त्यांची आठवण मात्र कायम राहील, त्यांची ती आरोळी मात्र कायम देत राहू. जेव्हा जेव्हा या करंडकला, या स्पर्धेला, या बक्षीस समारंभाला यायचा योग येईल, त्या त्या वेळेला ती आरोळी मात्र नक्की देऊ. या वर्षी कांक्रिया करंडकचे हे 25वं वर्ष आहे. माननीय ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्यातर्फे आयोजित केली जाणारी, स्वर्गीय कन्हैयालालजी कांक्रिया यांच्या स्मरणार्थ घेतली जाणारी कांक्रिया करंडक या 25व्या वर्षाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. यातील कलाकार अशा पद्धतीनेच घडत राहत आणि आमच्या बरोबर अनेक कलाकार या स्पर्धेतूनच येऊन, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार, मी सक्षम कुलकर्णी. कांकरिया करंडक या स्पर्धेला 25 वर्ष पूर्ण होत आहे. खूप आनंद होतो आहे, कारण मी जेव्हा लहान होतो तेव्हा बालरंजन केंद्रातर्फे आम्ही कांकरिया करंडकमध्ये नेहमी भाग घ्यायचो. मला अजूनही आठवते, आम्ही जंगलात हरवलो होतो असं आमच्या एकांकिकेचं नाव होतं आणि तेव्हा आम्हाला बक्षीसही मिळालं होतं. पण एक अशी स्पर्धा असते ज्या स्पर्धेचं आपल्या आयुष्यात खूप महत्त्व असतं, तसंच कांकरिया करंडकचं पण तेवढंच महत्त्व माझ्या आयुष्यातही आहे. कारण की ह्या नाटकाच्या स्पर्धेतनंच आणि अशाच स्पर्धांमधनंच मला माझ्या घरच्यांना जाणीव झाली की आपल्याला ह्या क्षेत्रातच पुढे आपलं करिअर करायचं आहे. सो थँक्यू म्हणेन मी कांकरिया करंडक या स्पर्धेसाठी, की या स्पर्धेने माझ्या आयुष्यात, या स्पर्धेला माझ्या आयुष्यात एक खूप मोठं स्थान आहे आणि खूप आनंद होतो आहे आज 25 वर्ष पूर्ण होत आहे. माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी सगळ्यांना हेच सांगेन की डॉक्टर सुधा मॅम आणि कांकरिया करंडकला असाच भरघोस सपोर्ट करत राहा आणि आम्ही तर त्यांच्या नेहमी पाठीशी आहोतच, पण अजून भरपूर लोक या करंडकाशी आणि सुधा मॅमशी असोसिएट व्हावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी स्वप्नील मनोत. कांक्रिया करंडक बाल एकांकिका स्पर्धेचं ह्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आहे, म्हणजेच 25वं वर्ष आहे. त्याबद्दल मी आयोजकांचे डॉक्टर प्रकाश कांक्रिया आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांचं मी खूप अभिनंदन करतो की आज मी जे काही आहे आणि जे काही करू शकलो आणि माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका स्पर्धा ती म्हणजे कांक्रिया करंडक बाल एकांकिका स्पर्धा, आणि हे सगळं शक्य झालं ते डॉक्टर कांक्रिया दाम्पत्यामुळे आणि माझे गुरु विजय जोशी आणि गौरी जोशी यांच्यामुळे. कांक्रिया करंडक ही नुसती एक स्पर्धा नसून, किंवा ही फक्त कलाकार घडवणारी स्पर्धा नसून, तर ही एक पूर्ण इंडस्ट्री घडवणारी स्पर्धा आहे असं माझं ठाम मत आहे. कारण ह्या स्पर्धेतून फक्त कलाकार घडत नाही तर तंत्रज्ञ घडतात, दिग्दर्शक घडतात, लेखक घडतात, आणि माझ्यासारखे काही जे मुलं असतील जे या स्पर्धेतून पुढे आले
मी हक्काने आणि अभिमानाने सांगेल की मी जे काही आज आहे किंवा जे काही मी ह्या क्षेत्रात करू शकलो ते फक्त आणि फक्त कांक्रिया करंडक ह्या एकांकिका स्पर्धेमुळे. त्यामुळे माझ्या या संपूर्ण टीमला आणि कांक्रिया करंडक बाल एकांकिका स्पर्धेला अनेक 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 शुभेच्छा आणि अशीच ही स्पर्धा उत्तरोत्तर प्रगती करत राहो आणि यशाचे शिखर गाठून अनेक कलाकार अनेक लोक या स्पर्धेतून घडत राहो हीच मी देवाचरणी प्रार्थना करेल. पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन आणि सगळ्यांचे आभार की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर भारती देशमुख कांकरिया करंडकचे सुरुवातीलाच मनापासून आभार मानते. कांकरिया करंडक म्हटलं की काही शब्द आपसुकच डोळ्यासमोर येतात, जसं की नव कोर नाटक, पोट भरून प्रॅक्टिस, अगत्य, आपुलकी, फ्लेक्झिबिलिटी तरीही शिस्तबद्ध नियोजन. मोहिते काका, आदरणीय कांकरिया सर आणि मॅडम, वैविध्यपूर्ण नाटकांची मेजवानी, कल्ला आणि जल्लोष. साधारणपणे 16-17 वर्षांपूर्वी कांकरिया करंडक सोबतचा आमचा म्हणजे आकांक्षा बालरंगभूमी पुणेचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही या कुटुंबाचे एक भाग झालो आणि एका रौप्य महोत्सवी वाटचालीचे साक्षीदार सुद्धा. कुठल्याही संस्थेची रौप्य महोत्सवी वाटचाल खरं तर एवढी सोपी कधीच नसते. त्यामागे झटणारे प्रचंड हात लागतात, मेहनत लागते, एकी आणि कामाप्रती निष्ठा लागते, जिव्हाळा लागतो, जे या संस्थेकडे भरभरून आहेत. त्या संस्थेने सर्वात महत्वाची कुठली गोष्ट केली असेल तर ती म्हणजे महाराष्ट्रातील शिमोर्यांना त्यांच्या क्रिएटिव्हिटीला, त्यांच्यातील एनर्जीला उपलब्ध करून दिलेला एक भक्कम प्लॅटफॉर्म. त्यामुळेच आज महाराष्ट्रातील सर्व चिमुरडे, त्यांचे पालक, शिक्षक या करंडकाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात. या करंडकासाठी 25 वर्ष झटणाऱ्या सर्व लोकांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. नमस्कार, मी अमित रेखी. आपण सर्वजण मला कलर्स मराठी या वाहिनीवरील भाग्य दिले तुम्हाला या मालिकेतनं रोज पाहताय. कांक्रिया करंडक, कांक्रिया करंडक बाल एकांकिका महोत्सव गेल्या 25 वर्षांपासून अविरतपणे आपल्या नगर शहरामध्ये डॉक्टर सुधा कांक्रिया आणि त्यांची टीम मिळून आयोजित करते. तर या करंडकाच्या माध्यमातून मी स्वतः सुद्धा एकांकिका केलेल्या आहे. या स्पर्धेमध्ये मी आता पास, चिल्ड्रन्स ऑफ हेवन, 26 अकरा द लास्ट ब्लास्ट अशा 3 एकांकिका सादर केल्या होत्या आणि त्यातनं मलाही बक्षीस मिळाली आहेत, आमच्या टीमला सुद्धा खूप बक्षीस मिळाली आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की बाळाचे पाय पाळल्यात दिसतात, त्या पद्धतीनं कुठलाही कलावंत असो, ऍक्टर असो, ऍक्ट्रेस असो किंवा तंत्रज्ञ असो, त्याचा नाटकातला प्रथम रंग प्रवेश करण्यासाठी बाल एकांकिका किंवा बाल नाट्य स्पर्धा ह्या खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे गेल्या 25 वर्षापासून ही एक भव्य दिव्य अशी चांगली एक स्पर्धा सुधा कांकरिया मॅडमनी आपल्या नगर शहरामध्ये आयोजित करायचं ठरवलं आणि ती अविरतपणाने सुरू ठेवतायत, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या बालनाट्य महोत्सवाच्या निमित्तानं ज्या ज्या स्पर्धकांनी, ज्या ज्या टीम्सनी आपल्या एकांकिका आणलेल्या आहेत त्या सगळ्यांना, त्या सगळ्या लहान मुलांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खूप छान एकांकिका सादर करा, माझ्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि हा बाल एकांकिका महोत्सव सतत अविरतपणे असाच चालू राहावा यासाठी मी नटराजांनी प्रार्थना करतो आणि संपूर्ण टीमला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुवर्णा सराफ. कांक्रिया करंडक स्पर्धेचा नाट्य महोत्सव सुरू झाला याची मी साक्षीदार आहे, याचा मला खूप आनंद होतोय. पाहता पाहता 25 वर्ष झाली आणि ही स्पर्धा राज्याच्या सीमा ओलांडून पलीकडे गेली आणि लोकप्रिय झाली याबद्दल आयोजकांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. मला एक गोष्ट चांगली आठवते, माझा मुलगा शार्दूल हा लहानपणी कांक्रिया करंडक स्पर्धेत भाग घेत असे, अभिनयाची पारितोषिकही त्यांनी मिळवली होती. आज हा शार्दूल टीव्ही मालिका, चित्रपट यांचं पटकथा लेखन करतो आहे. आतापर्यंत 10-12 टीव्ही मालिकांचं पटकथा लेखन, संवाद लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी लिहिलेल्या
आणि दिग्दर्शित केलेल्या नाटकांना मटा सन्मान, झी गौरव पुरस्कार असे पुरस्कारही मिळालेले आहेत. तसंच माझी मुलगी केतकी आणि माझी सून अपर्णा यांनी देखील नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून उत्तम अभिनय करून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या सगळ्याचं श्रेय निश्चितच कांक्रिया करंडक स्पर्धेलाही द्यावं लागेल. त्याबद्दल आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करते. मुलांना नाटक आवडतंच, नाटकातून त्यांना खूप आनंद मिळतो, पण ह्या आनंदासोबतच त्यांचा व्यक्तिमत्व विकासही व्हायला पाहिजे असा उद्देश आयोजकांनी सुरुवातीपासून ठेवला हे विशेष आहे. आणि यापुढेही मुलांबद्दलच्या ज्या काही विविध योजना असतील त्याचा समावेशही त्यांनी यात करावा अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि ते करतील याची मला खात्री आहे. यावर्षीच्या स्पर्धेत सहभागी होणारे कलाकार आणि दिग्दर्शक यांना मी शुभेच्छा देते आणि हा कांक्रिया करंडक खूप मोठा हो, अखंड चालत राहो आणि यातून उत्तमोत्तम कलाकार निर्माण होत अशी मी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार. मराठवाडा मित्रमंडळ अहमदनगर आणि मानकन्हैया ट्रस्ट अहमदनगर यांनी आयोजित केलेल्या कांक्रिया करंडक बाल एकांकिका स्पर्धा यावर्षी होत आहेत. यावर्षीच्या या एकांकिका स्पर्धा रौप्यमहोत्सवी वर्षात आल्याने त्यांना एक विशेष महत्त्व आहे. त्या दृष्टीनं मी माझं मत इथं व्यक्त करण्यास आलो आहे. मी मधुकर दत्तात्रय सोळसे, निवृत्त चित्रकला शिक्षक. कांक्रिया करंडक आणि बालकांका स्पर्धा यासाठी मी सुरुवातीलाच परीक्षक म्हणून काम करीत होतो. त्यानिमित्तानं माझी थोडक्यात ओळख. मी ATD AM असल्यानं आणि माझ्याकडं शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग असल्यानं मी शाळेतून अनेक असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि त्याचबरोबर जवळजवळ शाळेतील 5,000 विद्यार्थी या सांस्कृतिक कार्यक्रमात माझ्या 39 वर्षाच्या नोकरीत मी रंगमंचावर आणले. यातमध्ये विशेष करून रंगमंचावर नृत्य, नाट्य आणि इतर कार्यक्रम सादर करून मी आजची पिढी कलाकार म्हणून बनवत आहे. सुरुवातीपासूनच मला स्पर्धा आयोगाकडे माझं वळण असल्याने मी अनेक अशा स्पर्धातून भाग घेत होतो. मी राज्यनाट्य स्पर्धा यामध्ये विशेष करून सहभाग घेतला आहे. माझ्या या 39 वर्षाच्या सेवेमध्ये शाळेचा भाग सांभाळून मी 29 राज्यनाट्य स्पर्धा यामध्ये भाग घेतला आहे व या 29 राज्यनाट्य स्पर्धेच्या भागामध्ये माझ्या अष्टीमधील जवळजवळ 100 कलाकार आम्ही यातून काम केलं आहे व या 29 राज्यनाट्य स्पर्धेमधून आमच्या अष्टीच्या कलाकारांना महाराष्ट्र राज्याचे 6-7 पुरस्कार मिळालेले आहेत. मराठवाडा मित्रमंडळ आणि मानकन्हैया ट्रस्ट यांचं जे कांक्रिया करंडक जे आहे ते आज 25व्या वर्षात पदार्पण करीत आहे. हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, त्यासाठी मी प्रथम या ट्रस्टचं आणि बालेकिंका करंडकचं मी अभिनंदन करतो. बालेकिंका महोत्सव म्हणजे कलाकारांना आपण यशवंत करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये कलेचा एक उत्साह निर्माण करण्यासाठी हा एक आनंद मेळाच आहे असे मी समजतो. डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर सुधा कांक्रिया, डॉक्टर वर्धमान कांक्रिया,
श्री सदाशिव मोहिते आणि त्यांची संयोजन समिती तशीच महोत्सव समिती या कला हे सर्वजण या महोत्सवामध्ये भाग घेतलेल्या कलाकारांना प्रोत्साहन देत आहेत. त्याचबरोबर त्यांची इतकी मोठी धडपड आहे की हे कलाकार त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये कसे मोठे कलाकार होतील व त्यांना त्याचा कसा अनुभव मिळेल यासाठीही सर्वजण धडपडत आहेत. डॉक्टर प्रकाश कांक्रिया आणि डॉक्टर सुधा कांक्रिया या ज्या आहेत त्या तन मन धन लावून या बालेकिंका स्पर्धेचं ते आयोजन करीत आहेत. परीक्षक म्हणून बसल्यानंतर सर्वच काळजीपूर्वक पाहावं लागतं. रंगमंचावर चालू असलेली जी कामं आहेत ती कलाकार म्हणून या सर्वांना सर्वांचं सादरीकरण जे आहे ते एक विशिष्ट म्हणजे मला असं म्हणायचं की त्यांचं कलाकार जे आहेत हे कलाकार अगदी मोठ्या कलाकारसारखे कसे काम करतील याकडं या धडपडणाऱ्या करंडकांचं काम असतं आणि मी ते पाहत असतो. कांकर या करंडकची सर्वच संयोजन समिती आणि त्यातील त्यांचे मार्गदर्शक बालकारांना काही कमी पडू देत नाहीत. त्यांना नेपथ्यासाठी लागणारं साहित्य, त्यांना प्रकाश योजनेसाठी लागणारं साहित्य, त्यांना मेकअपसाठी लागणारं साहित्य, त्यांना लागणारे पडदे वगैरे सर्व ही करंडक महोत्सवातील जी संयोजन समिती आहे ती त्यांचा उत्साह त्यांचा वाढवते. खरं म्हणजे तसं पाहिलं तर ही जी बालेकिंका स्पर्धा आहे ती केवळ बालकांसाठी एक उत्साह आनंद एवढ्यासाठीच नाही आहे तर त्यांनी पुढच्या आयुष्यामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे याबाबतचंही प्रशिक्षण त्यांना या बालेकिंका स्पर्धातून मिळत असतं. आणि हा एक महोत्सव म्हणजे केवळ एक आनंदच नाही तर ते एक अभ्यास केंद्र आहे, ते एक कलेचं विद्यापीठ आहे असं मला वाटतं. आणि याचा पुढेही रौप्य महोत्सवानंतर प्रसार व्हावा, त्यांना खूप मोठं यश मिळावं व त्यामध्ये जे बाल कलाकार निर्माण होतील त्यांनी मोठमोठ्या रंगमंचावर काम करावं असं मला वाटतं. धन्यवाद. अरुण पटवर्धन बालरंगभूमीच्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे अशा कांकरिया करंडक यांचं 25व्या वर्षात होणाऱ्या स्पर्धेबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो. लहान मुलांना व्यवसायामध्ये या येण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे यासाठी गेली 25 वर्ष कांकरिया करंडक कार्यरत आहे आणि अहमदनगर सारख्या जिल्ह्यामध्ये हे कार्य चालतं त्याचा विशेष अभिमान आहे. मला या गोष्टीचा निश्चित अभिमान वाटतो की मी यामध्ये एक वर्ष परीक्षक होतो आणि तो अनुभव माझा फारच सुखद होता. कांकरिया करंडकाचा 50वा स्पर्धेचा ज्या दिवशी दिवस असेल त्या दिवशी परीक्षक म्हणून किंवा स्पर्धा प्रेक्षक म्हणून यायला मला निश्चितच आवडेल. कांकरिया करंडकांच्या या कार्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. अहमदनगर शहराचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेणारे काही परिवार अहमदनगरमध्ये आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे कांकरिया कांकरिया परिवार. डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि सौ सुधाताई कांकरिया या सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेतच. त्यांनी अनेक विक्रम पण केलेले आहेत ते सर्वांना ज्ञात आहेत. याशिवाय अनेक सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक कार्यातही ते त्यांचं कार्य खूप मोठं आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ याद्वारे समाज जागृती म्हणा किंवा मेडिटेशनच्या शिबिराद्वारे स्वास्थ्य जागृती करा
असे काही उपक्रम सुद्धा ते घेतात हे पण आपल्याला माहिती आहे. याहीपेक्षा एक आणखीन एक छान कार्य ते करता येईल गेली कित्येक वर्ष, ते म्हणजे लहान मुलांना प्रोत्साहन देणे. बालनाट्य महोत्सव असा एक महोत्सव घेतात, त्याला स्पर्धा म्हणत नाही. कांक्रिया करंडक गेली 24 वर्ष अतिशय उत्साहाने चढत्या क्रमाने याला रिस्पॉन्स मिळत चाललेला आहे. आणि मुख्य म्हणजे अनेक कलाकार, खूप कलाकार आजपर्यंत मोठे झाले, अनेक कलाकार काही टी व्हीवर आलेले आहेत, काही सिनेसृष्टीत गाजवत आहेत, काही नाटकाद्वारे आलेले आहेत. यांना जो स्टेज कॉन्फिडन्स असतो किंवा स्वतःचा एक आत्मविश्वास वाढवण्याचं काम हे लहानपणी होत असतं आणि ते काम अहमदनगरमध्ये कांक्रिया परिवार करतो हे फार महत्त्वाचं काम आहे. कारण असं होतं की आपल्या अंगात काहीतरी आहे आणि आपण ते काहीतरी करू शकतो हे जर आपल्याला लहानपणी समजलं तर त्याचा उपयोग मोठेपणी होऊ शकतो. आणि असं म्हणतात की नाट्य चळवळीमध्ये बालसाहित्य किंवा बाल नाट्य हा प्रकार थोडासा मागे पडलेला आहे, परंतु नगरमध्ये गेली 24 वर्ष अतिशय सातत्याने अतिशय प्रामाणिकपणे हा मराठवाडा ग्रुप जो आहे यांचा तो अतिशय प्रामाणिकपणे अतिशय चांगल्या प्रकारे हे करतात. मला आठवतं की मी अगदी गेल्या सुरुवातीच्या काही काळामध्ये परीक्षक म्हणून जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथला एकदा माहोल पाहिल्यानंतर मला इतकं मी इतकं खुश झालो की ते एकंदरीत लहान मुलांची किलबिल, मग त्यांना ते सांभाळणं, त्यांची ती स्पर्धा, त्यांचं ते रिझल्ट लावायची पद्धत आणि सगळे सूत्रबद्धता कार्यक्रम इतकी छान होती की असं वाटलं की अरे आपल्या काळामध्ये जर असे काही उपक्रम झाले असते तर फरक पडला असता किंवा आपल्याला एक छान आनंद मिळाला असता की जो आजकालच्या बालकांना मिळतोय. तर यंदा त्यांचं तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे, 25वं वर्ष आहे. तर त्या 25व्या वर्षीच्या निमित्ताने त्यांनी खूप छान आयोजन यावर्षी केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण भाग घ्यायला पाहिजे आणि आपल्या मुलांना पाठवायला पाहिजे.